सीनामाडा उपसा जलसिंचन योजनेच्या पाणी वाटपाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला असून या मागणीसाठी माडा तालुक्यात मागील 15 दिवसांपासून आंदोलन सत्र सुरू आहे. त्यातच आता या योजनेचे टेल भागातील पाणी माडा चिंचोली जाधववाडी या भागास मिळावे या मागणीकरिता मागील 3 दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माडा तहसील कार्यालयाबाहेर मागील 3 दिवसांपासून हे उपोषण सुरू करण्यात आले. असे असले तरी अद्याप शासनाचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी फिरकत नसल्याचे उपोषणकर्ते संतप्त झालेत. पाण्याअभावी पिके जळून त्यात आहेत पाण्याअभावी पिके जळून जात आहेत तरीही प्रशासन नियमाप्रमाणे टेलपर्यंतच्या भागात पाणी सोडत नाही. त्यामुळे आता या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय. तुम्ही कुठवर अंत बघणार आहात? एकच सांगतो, जर तुम्हाला जर खऱ्या तर शेतकऱ्याची पोर असतात जातवंत पोर असाल तर ह्याचा जाब तुम्ही माणसात विचारा. आमची चूक का आमच्या बापाने जन्म देऊ नये का ह्या माळा तालुक्यात आम्ही जन्म घेतला म्हणून आमची चूक आहे का हे तुम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारा. नियम सारखा आहे का वेगळाय? नियोजन वर नाही का खाल्लंय? तुम्ही अधिकाऱ्याला विचारा. अधिकाऱ्याने समोर येऊन सांगू द्या आम्हाला नियोजन कुठल्या पद्धतीने आहे आणि ते खालून आहे का वरून आहे.